भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवरील सुनीता विल्यम्स या विक्रमी तिसऱ्यांदा अंतराळामध्ये गेलेल्या आहेत आणि सुनीता विल्यम्स यांच्यासोबत आहेत बुच विलमोर हे नासाचे अनुभवी अंतराळवीर सहा जून पासून हे दोन अंतरावरील आंतरराष्ट्रीय अंतरस्थानकावरती अडकलेले आहेत ज्याच्यामुळं त्यांना पृथ्वीवरती परत येण्यास उशीर लागतोय दहा जुलै ते अकरा जुलै दरम्यान बातमी अशी होती की सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान नासा ऑर्बिटल आउटपोस्टवरील कर्मचाऱ्यांना घेऊन परतेल यांचं यान आठवडाभर तिथं थांबणार होतं पण प्रवासादरम्यान थ्रस्टलमधील बिघाड आणि हेलियमच्या गळतीमुळं यान परत आलंच नाही आतापर्यंत त्यांच्या परतीची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही नासाचे व्यावसायिक रूप प्रोग्राम मॅनेजर स्टीच यांनी सांगितलं होतं की ते लवकरात लवकर म्हणजे जुलैच्या अखेरीस परत येण्याची शक्यता आहे आता ही बातमी होती दहा ते अकरा जुलै दरम्यानची संपूर्ण जुलै संपलाय ऑगस्टची अकरा तारीख झालेली आहे म्हणजे एक महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा अजूनही सुनीता विल्यम्स यांच्या परत येण्यासंदर्भातली निश्चित तारीख समजलेली नाहीये नेमकं झालंय काय ज्याच्यामुळे या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवरती परत येण्यास अडचण येते ते आपण जाणून घेऊयात यासोबतच त्यांना परत आणण्याचा प्लॅन नेमका काय आहे हेही समजून घेऊयात नमस्कार मी अरुराग जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो खरं तर जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्टार लायनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते मात्र लॉकडाऊन मुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती त्याच्यानंतर जून मध्ये हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यामध्ये ते परततील अशी अपेक्षा नासाने व्यक्त केलेली होती मात्र आता महिने दोन महिने झालेले तरी सुद्धा स्टार लायनर काही पृथ्वीवर परतलेलं नाहीये त्यांना परत, परत आणण्यासाठी नासाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत मात्र अद्याप याच्यामध्ये नासाला यश आलेलं नाहीये जुलै एंड म्हणता म्हणता अजून काही काळ या दोन दोन्ही अंतराळवीरांना अंतराळातच राहावं लागू शकतं किंवा कदाचित दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच ते वापस पृथ्वीवरती येतील असं सांगितलं जाते नासाचे जे अधिकारी ते सांगतायत की स्टार लायनरच्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतण्याची योजना आखताना सर्व पर्यायांचा विचार करण्यात आला होता त्यापैकी एका पर्यायानुसार दोन्ही अंतराळवीर दोन हजार पंचवीस मध्ये पृथ्वीवरती परतू शकतात आता बोईंगची प्रतिस्पर्धी जी आहे स्पेसएक्स जी मस्कची कंपनी आहे ते सुद्धा आता त्यांना परत आणण्याच्या योजनेचा भाग असू शकतात आता डिले का झालेला आहे हे समजून घेऊयात आणि कशामुळे हे झालेलं आहे तेही समजून घेऊयात ही मोहीम जी होती या मोहिमेचा मुख्य उद्देश होता अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरती आणि यासोबतच परत वापस पृथ्वीवरती आणण्यासाठी त्या अंतराळ यानाची क्षमता सिद्ध करणं म्हणजे जे बोईंगचं हे अंतराळ यान होतं ते त्याच्यासाठीच बनवलं गेलेलं होतं किंवा जेणेकरून स्पेस स्टेशनवरती अंतराळवीर जातील परत येतील आणि कमी कालावधीमध्ये जास्त काळ ते यान वापरते आणि त्याच्या टेस्टिंगसाठीच ते

पाच जून रोजी यान प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला गेला होता तेव्हा क्षण शेवटच्या क्षणी त्याच्या कम्प्युटरमध्ये काही त्रुटी दिसल्या होत्या मग पहिला प्रयत्न जो आहे तो वाया गेला आणि दुसऱ्यांदा लॉन्च जे करण्यात आलं ते यशस्वी झालं सहा मे रोजी म्हणजे त्याच्या एक महिना अगोदर सुद्धा त्या रॉकेटच्या गळती आणि दुरुस्तीमुळं प्रक्षेपण रद्द करण्यात आलेलं होतं आता रॉयटर्स या वृत्तसंस्थेने अहवाल असा दिलेला होता की सहा मे रोजी प्रक्षेपण होण्याच्या दोन तास आधी रॉकेटच्या वरच्या टप्प्यात प्रेशर वॉलमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे प्रक्षेपण काउंटडाऊन थांबवण्यात आलं आणि त्याच्यानंतर या टेक्निकल गोष्टीमुळे प्रक्षेपण पाच जून पर्यंत पुढे ढकलण्यात आलं होतं टेलिग्राफने सुद्धा असाच काहीसा रिपोर्ट दिलाय त्यांच्यानुसार या अंतराळयानामध्ये ऑक्सिडायझरचा जो प्रवाह आहे तो नियंत्रित करणाऱ्या वॉलमध्ये बिघाड झालेला होता ऑक्सिडायझर म्हणजे काय असतं तर ते रॉकेटचं जे फ्युएल आहे त्याच्यामध्ये ते जाळण्यासाठी आवश्यक असलेले केमिकल्स त्याच्यामध्ये असतात जेव्हा रॉकेटचे इंधन ऑक्सिडायझरच्या मदतीनं जळतं तेव्हाच रॉकेट आपला मार्ग बदलण्यासाठी सक्षम असतं कारण या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते आणि हा जो रिपोर्ट आहे तो असं म्हणतोय की लॉन्च होण्यापूर्वी त्याच्या वॉलमधून आवाज येत होता यासोबतच नासानं नासा असंही नासा म्हटलं होतं की अंतराळ याच्या सर्व्हिस हेलियमची गळती झालेली होती आणि प्रक्षेपणातील विलंबनामुळे त्याची चाचणी घेण्याची संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही आता हेलियम हा जो वायू त्याच्यामध्ये भरलेला असतो तो कशासाठी असतो ज्यावेळेस हे यान अवकाशामध्ये जातं त्यावेळेस यानाला दिशा देण्यासाठी या वायूची मदत होत असते यासोबतच अंतराळयान ज्यावेळेस वापस पृथ्वीवरती येत असतं त्यावेळेस त्याची गती कमी करण्यासाठी सुद्धा हा वायू फार महत्वाचा असतो आणि ही हेलियम मध्येच गळती झालेली असल्यामुळं त्यांना येण्यास अजून विलंब होतोय असं सांगितलं जात आहे रॉयटरचं म्हणणं असं आहे की पाच जून रोजी प्रक्षेपण झाल्यापासून अंतराळयानाच्या कॅप्सूलमध्ये हेलियम लीक झालेलं आहे पाच ने काम करणं थांबवलं होतं याशिवाय प्रोपेल बॉल जो आहे तो सुद्धा पूर्ण बंद करता येत नव्हता त्याच्यामुळे अंतराळामध्ये जे काही क्रू मेंबर्स आहेत त्या सगळेजण तिथे अडकून पडलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि हे सर्व दुरुस्त होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय सी बी एस न्यूजचा अहवालातील इथं जे काही कमेंट्स करण्यात आलेले आहेत त्या मात्र गंभीर आहेत त्यांनी असं म्हटलंय की नासा आणि बोईंगला हे प्रक्षेपण होण्यापूर्वीच अंतराळ यानामधील हेलियम गळतीची माहिती होती या अहवालात असं म्हटलेलं आहे की त्यांनी ही जी गळती होत होती हेलियमची त्याला इतका मोठा धोका मानलं नाही आणि सुद्धा थांबवलं नाही आणि त्याच्यानंतर पंचवीस तासाच्या उड्डाणादरम्यान जेव्हा स्टार लाईन कंटेनर हे त्याच्या कक्षेमध्ये पोहोचलं तेव्हा आणखी चार ठिकाणून हेलियम वायूची गळती सुरू झाली आणि थ्रस्टर सुद्धा फेल झाले आणि ही अडचण असल्यामुळे या दोघांनाही परत पृथ्वीवरती येण्यास अडचण निर्माण होते सुनीता आणि विलमोर यांच्याशिवाय आता स्पेस स्टेशनमध्ये आणखी पाच अंतराळवेळ उपस्थित आहे त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा बघितलेला असेल म्हणजे ज्यावेळेस वेळेस अंतराळयान स्पेस स्टेशनला जाऊन तिथे ते कनेक्ट झालेलं होतं त्यावेळेस त्यांचा डान्स खूप साऱ्या जणांनी बघितलेला असेल या कारणास्तव आता अंतराळवीरांना सध्या कोणत्याही धोका येते स्पेस स्टेशनवरती आहेत परतीची नवीन तारीख जी आहे ती अजून काही ठरवली गेलेली नाही आहे हेलियमची गळती यासोबतच थ्रस्टर या, या संदर्भात त्यांना अजून काहीही उपाय करता आलेले नाहीये आणि गोष्टीसुद्धा समोर येत नाहीत आता अजून एक पर्याय जो आहे त्यांना परत आणण्यासाठीचा तो कोणता आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च होणारं एक नवं मिशन म्हणजे स्पेस एक्सचं क्रू ड्रॅगन क्राफ्ट हे जे आहे हे सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च केलं जाणार आहे आधी या यानातून चार अंतराळवीर जाणार होते मात्र आता काय के केलेलं ऐवजी दोघं जणच अंतराळामध्ये पाठवणार आहेत दोन जागा रिकाम्या ठेवल्या जातील आणि ज्यावेळेस ते अंतराळ यान रिटर्न येणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये हे बुच आणि विल्यम्स हे दोघे जण येणार आहे आता ही तारीख जी आहे रिटर्न येण्याची ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची आहे आता या आठ मोहिमेच्या दिवसासाठी गेलेले हे सुनीता विल्यम्स बीच विल्मोर हे सगळेजण आता आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असणार आहेत शेवटची आशा जी आहे ती म्हणजे कोणती तर स्पेस एक्स क्र्यू ड्रॅगन क्राफ्ट आता uh, अजून ह्या सर्व गोष्टींना दुजोरा काही मिळालेला नाही आहे अंतिम निर्णय होण्यासाठी अजून काही काळ थांबावं लागणार आहे यांच्या दरम्यान चर्चा चालू आहे स्पेसएक्सच्या जर का यानाद्वारे यांना परतावं लागणार असेल तर मात्र ती बोईंग कंपनीसाठी फार मोठी नामुष्की असणार आहे कारण की ह्या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी बोईंग आणि स्पेसएक्स या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे आणि जर का हे सिद्ध होतंय की बोईंगचं यान हे फेल गेलेलं आहे आणि स्पेस एक्सच्या आलेले आहेत ते सुद्धा यशस्वीपणे रिटर्न आलेले आहेत तर मात्र या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्पेस एक्स मक्तेदारी निर्माण होऊ शकते पण या दोन अंतराळवीरांच्या जीवापुढे ही स्पर्धा सध्या तरी काहीच नाही ते सुखरूप परत येतील हीच अपेक्षा आपण या ठिकाणी करू शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद